मी पूर्णिमा नाईक तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल रंगत पंगत मध्ये स्वागत करते. श्रावण मास संपलेला आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं पण विसर्जन झालेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक झटपट आणि चमचमीत रेसिपी आपल्या नॉनव्हेज प्रेमींसाठी. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे बोंबलाचं पोपटी सार, ज्याला आमच्याकडे म्हणतात बोंबलाचा पोपट. तर चला पाहूया यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. बोंबलाचे 8 ते 10 तुकडे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत. चिंचेचा कोळ, तेल 2 चमचे, हिंग, हळद, 1 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 2 चमचे मालवणी मसाला, कोथिंबीर आणि मीठ आणि एक मोठा ग्लास भरून पाणी. हे आपलं अगदी झटपट होणारं सार आहे आणि फारच उत्कृष्ट लागतं. सर्वात प्रथम आपण बोंबील घेणार आहोत. याच्यामध्ये मी हिंग, हळद, मीठ चवी अनुसार, 4-5 लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि आपण 2 चमचे मालवणी मसाला घेतला आहे, त्याच्यातला 1 चमचा मसाला आपण मॅरिनेशन साठी टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. एक 10 ते 15 मिनिट हे आपण मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत. आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल चांगलं गरम झालं की यात आपण लसणीच्या पाकळ्या टाकणार आहोत. आणि ह्याला मंद गॅसवर मस्त खरपूस करून घेणार आहोत. लसूण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचंय. आता याच्यात आपण मालवणी मसाला टाकणार आहोत. आणि हे मॅरिनेट केलेलं बोंबलाचं फक्त सार घेणार आहोत. याला छान शिजून घ्यायचंय. याच्यात मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. याला एक छान उकळ घेणार आहोत. गॅस मी आता वाढवते. त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहे. आपण मॅरिनेशन मध्ये आधी मीठ टाकलेलं आहे तर चव बघूनच आपण मीठ टाकणार आहोत. आता आपल्या कालवणाला मस्त उकळ आलेली आहे. यात मी आता बोंबलाचे तुकडे घालून घेणार आहे.
कोथिंबीर, आणि ह्याला अलगद हाताने मिक्स करणार आहोत. बोंबील लगेच शिजत, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही. एक दोन मिनिटं आपण उकळ काढून घेणार आहोत. आपल्या कालवणाला मस्त उकळी आलेली आहे. बोंबील पण छान शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला सर्व्ह करूया. ह्याला तुम्ही गरमागरम भाकरी, पोळी किंवा मस्त वाफाळलेल्या भातासोबत पण खाऊ शकता. फारच स्वादिष्ट लागतं. तर चला आपण आता ह्याला सर्व करूया. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या प्रत्येक नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाय बाय.